विद्यार्थ्यांनो, आज आपण विशेषण म्हणजेच ॲडजेक्टिव शिकणार आहोत. विशेषण कशाला म्हणतात? नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात. नाम म्हणजे नाव. एखाद्या नावाबद्दल विशेष माहिती ज्या शब्दाद्वारे सांगितली जाते त्या शब्दाला विशेषण असे म्हणतात. जसे निळे आकाश, तर येथे आपण प्रश्न विचारायचा, आकाश हे नाम आहे. आकाश कसे? तर ते आहे निळे. म्हणून निळे या शब्दाने आकाश या नामाबद्दल विशेष माहिती सांगितलेली आहे. म्हणून निळे या शब्दाला विशेषण असे म्हटले जाईल. नंतर दुसऱ्या वाक्यामध्ये बघा, 10 चिमण्या. चिमण्या किती? 10. 10 या शब्दाने चिमण्या या नामाबद्दल विशेष माहिती सांगितलेली आहे. म्हणून 10 हा शब्द म्हणजे विशेषण आहे. त्यानंतर ती गाय. कोणती गाय? ती. ती या शब्दाने गाय या नामाबद्दल विशेष माहिती सांगितली आहे. म्हणून ती हा शब्द येथे विशेषण होईल. आता बघा, तुमच्या पाठ्यपुस्तकामधील काही शब्दांच्या जोड्या जुळवायस दिल्या आहे. जसे डोळे. डोळे किती असतात? 2. म्हणून 2 पेअर लागलेली आहे. नंतर मुलगी. मुलगी कशी आहे? हुशार. म्हणून त्याची पेअर लागेल हुशार. मध गोड असते. कावळा काळा असतो. झाड उंच असते. आणि चेहरा हसरा असतो. तर अशा पद्धतीने शब्द आणि त्यांची विशेषणे यांच्या जोड्या इथे जुळवल्या गेल्या आहेत. त्यानंतरचा तुमचा प्रश्न आहे, योग्य विशेषणे लिहून वाक्य पूर्ण करा. तुम्हाला ब्रॅकेटमध्ये म्हणजेच कंसामध्ये काही शब्द दिलेले आहेत आणि त्यातील योग्य शब्द तुम्हाला प्रत्येक फिल इन द ब्लँक्समध्ये लिहायचा आहे. जसे ससा हा भित्रा प्राणी आहे. जिराफाची मान उंच असते. कापूस किती मऊ आहे? आंबा अगदी गोड आहे. काही मुले खोडकर असतात. हाताला 5 बोटे असतात. याप्रमाणे दिलेल्या रिकाम्या जागा पूर्ण करा. यानंतरच्या प्रश्नामध्ये गटात न बसणारा शब्द ओळखून लिहा. म्हणजे खाली तुम्हाला काही शब्द दिले आहे, त्यातील काही शब्दांमध्ये साम्य आहे, परंतु एक शब्द असा आहे की जो वेगळा शब्द तिथे आलेला आहे. तर असा शब्द तुम्हाला तिथे बघायचा आहे व त्याला बाजूला लिहायचं आहे. जसे तो, मी, आम्ही आणि हिरवा. येथे हिरवा हा शब्द त्या गटामध्ये बसत नाही, म्हणून तुम्ही तिथे हिरवा हा शब्द लिहा. नंतर काका, मामा, आजी, लहान. तर काका, मामा, आजी हे यांना हे आपले नातेवाईक आहेत, पण लहान हा शब्द त्या गटामध्ये येत नाही, म्हणून तो शब्द बाहेर लिहा. उंच, कुत्रा, हत्ती आणि ससा. तर येथे कुत्रा, हत्ती, ससा ही प्राण्यांची नावे आहेत, म्हणून उंच हा तिथला वेगळा शब्द आहे, म्हणून तो शब्द तुम्ही बाहेर लिहा. नंतर गुलाब, गुलाबी, मोगरा आणि जाई. येथे गुलाब, मोगरा, जाई ही फुलांची नावे आहेत, परंतु गुलाबी हे रंगाचं नाव आहे, म्हणून हे रंग त्या गटामध्ये बसत नाही, म्हणून हे रंगाचं नाव तुम्ही बाहेर दिलेल्या ब्रॅकेटमध्ये लिहा. यानंतर साखर, बर्फी, पेढा आणि गोड. येथे गोड हा शब्द गटात बसत नाही. त्यानंतर गणित, शास्त्र, हुशार आणि मराठी. येथे गणित, शास्त्र आणि मराठी ही विषयांची नावे आहे, म्हणून हुशार हा शब्द या गटामध्ये बसत नाही.